नक्कीच आपण बघत असाल की पहिल्या दिवसापासून शिवसेनेचं तिथे मदतकार्य सुरू आहे. तिकडचे आमदार असतील, खासदार दोन्ही हे तिथे मदत जेवढं करू शकतो तेवढं करण्याचा प्रयत्न आहे. शिंदेसाहेब स्वतः तिथे गेले एक आठवडा आपण बघते गावोगावी जाऊन मदत करतायत. आत्ता मुंबईतून सकाळी आणि आता इथे ठाण्यातून जेवढी काही मदत आम्ही औषधांची असेल, बिस्किटची असेल, ब्लँकेट्स असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, भांडी असतील, ह्या सगळं साहित्य आम्ही पाठवतोय. हा पहिला टप्पा आहे कारण अजूनही रस्ते पूर्णपणे उघडलेले नाही आहेत. जसं जसं रस्ते उघडतात तसं आम्ही अजून पाठवत राहू. आत्ता एक डॉक्टर्सची टीम आम्ही परवा मुंबईतून पाठवले, काल महापालिकेची टीम गेले, पेस्ट कंट्रोलची टीम गेली मुंबई महानगरपालिकेची. 70 डॉक्टर्स हे पशूंचे डॉक्टर्स इथून आम्ही पाठवलेले व्हेटनरीज, आणि आज इथून मला वाटतं 70 डॉक्टर्स ठाण्यातून निघतात. तर हे सगळं आता आपण बघतोय महाराष्ट्रभरातून एक मदतीचा ओघ पूर्ण कोल्हापूर असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि रायगडच्या काही पट्ट्यात जिथे पाऊस जास्त झालेला आहे तिथे आम्ही पाठवतो. मला वाटतं ह्या शब्दांच्या खेळामध्ये आपण न अडकता जेवढं काही स्वतः मदत करू शकतो तेवढं करावी. लोकांनी खूप पुढे येऊन मदत केलेली आहे आणि मी आपल्याद्वारे पण सगळ्या प्रेसला पण विनंती करतो की आपण जी काही मदत करू शकाल, आपलं जे काही आपले रिपोर्टर्स असतील जिथे जिथे आपल्याला रिपोर्ट्स असतील की ह्या गावात वीज नाही आहे किंवा ह्या गावात अजून मदत पोचली नाही, तर असे रिपोर्ट्स आम्हाला देत राहा आणि मदत करत राहा. मला वाटतं एक एक मला वाटतं गरजेचं हे बघणं की सगळेच पक्ष किंवा जे काही लोक असतील आत्ता एकमेकांना न टीका करता, कारण आपण बघाल की ह्याच्यात राजकारण कुठेही न आणता सगळेच लोक असतील एकमेकांची मदत करतात. तिथे ते पूर आलेलं आहे सगळ्यांचं ऐकून घेऊन आम्ही सगळे मदत करतो. अर्थात असेलच, पण पहिलं आमचं आत्ता हेतू आहे की मदत पहिलं पोहोचवणं, बाकी सगळं नंतरच्या चर्चेत. आत्ता पहिलं जे लोक अडकलेले आहेत त्यांना मदत करणं, ज्यांच्याकडे काही वस्तू नसतील, कपडे नसतील, ब्लँकेट्स नसतील, खाण्याचा पदार्थ नसेल, जसे रस्ते उघडतात तसं पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रशासन पोहोचलं नव्हतं पहिले 3 दिवस असं धैर्यशील माने म्हटलेलं आहे. मला वाटतं आत्ता ह्या कुठच्याही जसं मी सांगितलं टीका किंवा शब्दांच्या खेळात न जाता मला वाटतं आपण पहिलं मदत कार्यावर फोकस करूया, लोकांपर्यंत मदत नेऊया, बाकीचं सगळं नंतर होत राहील. मी पूर्ण देशाला आवाहन करीन की मदत महाराष्ट्राची गरज आहे आत्ता, आपण करा. महाराष्ट्र असेल, कर्नाटक आहे, केरळ आहे, सगळीकडेच पुराची परिस्थिती आहे आणि जिथे जिथे आपण देऊ शकाल जे काही मदत करणं गरजेचं आहे आपण द्या. मला वाटतं ह्याच्यात आत्ता जाऊन सगळ्यात महत्त्व म्हणजे हेल्थ टीम्स आहेत, डॉक्टर्स आमच्या आधी पोहोचणं गरजेचं आहे, साहित्य आधी पोहोचणं गरजेचं आहे. हे पोहोचल्यानंतर कार्य सुरू झाल्यानंतर, कारण आत्ता आम्ही जाऊन काही सहानुभूती दाखवून काही तिथे मदत होणार नाही. आत्ता महत्त्वाचं आहे की आम्ही इथे राहून जी काही मदत करू शकतो ती मदत केली पाहिजे आणि अजून रस्ते उघडत आहेत. रस्ते उघडले उघडल्या पहिलं कोणी इतर जाण्याच्या आधी जे लोक मदत करू शकतील ऑन ग्राउंड, डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचे, ते आत्ता पोहोचणं गरजेचं आहे.